बदलती जीवनशैली, जंक फूडचे सेवन यामुळे लठ्ठपणा वाढत आहे. परिणामी मधुमेह, रक्तदाब आणि इतर गंभीर स्वरूपाचे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे अशा आजारांना दूर ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहार घेऊन लठ्ठपणा कमी राहील यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे. जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त पुण्यातील वाईब्स या संस्थेच्या वतीने लठ्ठपणाबाबत जागृती करण्यासाठी रविवारी सकाळी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी उद्घाटन करताना मेधा कुलकर्णी बोलत होत्या. वाईब्सच्या पश्चिम विभागीय प्रमुख सोनिया कुमार, वैशाली दवे आदी उपस्थित होते. वाईब्सच्या कल्याणनगर शाखेच्या वतीने रॅली काढण्यात आली. माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. भांडारकर रस्त्यावरील वाईब्सच्या कार्यालयापासून ही रॅली निघाली. गुडलक चौक, गोखले रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालयात, तुकाराम पादुका चौक, जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन जिमखाना, गुडलक चौक ते वाईब्स कार्यालय अशी ही रॅली झाली. व्यायाम करा, लठ्ठपणा दूर ठेवा, लठ्ठपणा हटवा, निरोगी रहा अशा घोषणा देत जागृती करण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोनिया कुमार म्हणाल्या, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक लठ्ठपणाला बळी पडत आहेत. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून ते थांबवण्यासाठी आपल्याला लठ्ठपणा वाईब्सच्या वतीने आज ओबेसिटी डेच्या निमित्ताने औचित्य साधून आज या ठिकाणी ओबेसिटीच्या संदर्भात दौड आयोजित केलेली आहे. आणि खूप छान उपक्रम आहे, कारण आज महाराष्ट्रामध्ये किंवा एकंदरीतच भारतामध्ये आपण ओबेसिटीचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. बदललेली लाईफस्टाईल त्याला कारणीभूत असेल, बदललेलं आहाराचं तंत्र त्याला कारणीभूत असेल. आणि हा इतका करंट विषय, सोनिया मॅडम मी तुमचं मनापासून अभिनंदन करते, वाईब्सला मनापासून शुभेच्छा देते. सगळी टीम या ठिकाणी आहे आणि अनेक सक्सेस स्टोरीज वाईब्सच्या आहेत. आणि नक्कीच मला असं वाटतं की वाईब्सच्या या सगळ्या उपक्रमाचा अनेकांना फायदा होईल. पुणेकर ओबेसिटी मुक्त पुणे याच्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल. मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देते. आणि मी इथं 5-6 महिने झाले आलेले आणि माझं फारच म्हणजे हेल्दीपणाने वेट मला कमी करायचं होतं. नुसतं वेट कमी करणं सोपं असतं, 4 दिवस नका खाऊ हे करा, पण मग परत तुम्ही जंक फूड खायला लागता. पण ह्यांच्याकडे येऊन मी शिकले की तुम्ही हेल्दी फूड खाऊनसुद्धा टेस्टी असू शकतं आणि तुम्ही ती लाईफ लाँग करू शकता. म्हणजे असं नाही आहे त्यांचं की तुम्ही हे खाऊ नका ते एवढंसं खा, त्यामुळं सस्टेन होतं ते आणि त्याच्यामुळे चांगला फायदा होतो. आणि आता मी ते कमी केलेलं मेंटेन करू शकते त्यांच्या गायडन्समुळे. मेरा नाम सोनिया कुमार है, मैं रीजनल हेड हूँ वेस्ट फ्रॉम वाइब्स ऑर्गेनाइजेशन. सो वाइब्स इज़ अ स्लिमिंग ब्यूटी एंड अ लेज़र क्लिनिक. ये हमारी ऑर्गेनाइजेशन है जिसके 30 ब्रांच हैं ऑल ओवर इंडिया एंड 3 ब्रांच हैं ढाका में, बांग्लादेश में. तो आज हम एक मार्च ऑर्गेनाइज कर रहे हैं फॉर एंटी ओबेसिटी डे. हमारा हम प्लेज ले रहे हैं कि टू लूज वेट बेसिकली एंड बी हेल्दी. तो ये हमारा मूवमेंट है जो हम स्टाफ और हमारे क्लाइंट्स के साथ ले रहे हैं. आपको जैसे पता होगा ओबेसिटी होने से और कितनी बीमारियां हो सकती हैं, तो उसका हम अवेयरनेस क्रिएट कर रहे हैं. तो हमारा ये पूरा एक हफ्ते का इवेंट चालू है 20 तारीख से, जिसमें हमने अलग अलग कैंप्स ऑर्गेनाइज़ किए हैं. तो पहले हमारा कैम्प था डे 1 पे बोन डेंसिटोमेट्री कैम्प, जिसमें पता चलता है कि आपकी बोन्स में कितना स्ट्रेंथ है. दूसरे दिन हमारा लो कैलोरी शो था, जिसमें हमने अपने क्लाइंट्स को बताया कि आप कैसे न्यूट्रिशियस खाना बना सकते हैं और टेस्टी भी. तीसरे दिन हमारा ब्लड टेस्ट कैम्प था, जिसमें हमने क्लाइंट्स को सब्सिडाइज रेट्स पे ब्लड टेस्ट करवाया. और आज हमारा हम क्लाइंट्स के साथ जा रहे हैं टू क्रिएट एन अवेयरनेस अबाउट ओबेसिटी.